नमस्कार नाशिककर, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरणित्यम आयु कामार्थ सिद्धये। ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होत असते, जो लंबोदर आहे सगळ्यांची पाप आपल्या उदरामध्ये घेणारा, जो व्रातपती म्हणजे व्रताचरणी लोकांचं संरक्षण करणारा आहे, जो विघ्नहर्ता आहे भक्तांची विघ्न दूर करणारा, आणि त्याचबरोबर विघ्नराज सुद्धा आहे, अभक्त जे आहेत पापी लोक आहेत त्यांच्यासाठी विघ्न निर्माण करणारा, असे गणपती बाप्पा गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी आगमन करणार आहेत। आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो, त्यावेळेला त्याला विनवणी करत असतो की हे गणपती बाप्पा, तू या मूर्तीमध्ये आहेस आणि काही काळासाठी तू माझ्याशी, मग 1.5 दिवस असेल, 5 दिवस असेल, 7 दिवस असेल किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत असेल, माझ्याशी तुझं संवादाचं नातं निर्माण व्हावं, भक्तीचं नातं निर्माण व्हावं, आणि आपण त्याची मनोभावे पूजा करत असतो। यावेळचा गणेशोत्सव आणि मुस्लिम धर्मीय बांधवांचा मोहरम हे दोन सण एकत्र आलेले आहेत। यावेळेला अभूतपूर्व अशी परिस्थिती कोरोना या विषाणूमुळं आणि कोविड या साथीच्या रोगामुळं जगभरात पसरलेली आहे, त्यामुळे शासनानं आवाहन केलेलं आहे की यावेळचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा व्हावा। आपल्या नाशिक शहरामध्ये 750 छोटी मोठी मंडळं असतात दरवर्षी, आणि जवळजवळ 2 लाख घरगुती गणपती बसतात। आता ह्या सगळ्या जर मूर्त्या आपण एकत्र आलो आणि मिरवणुकांना तर बंदीच आहे, परंतु आपण विसर्जनाच्या ठिकाणी एकत्र आलो तर त्यात हा प्रादुर्भाव विषाणूचा वाढू शकतो, त्यामुळे शाडूच्या मातीची गणपतीची मूर्ती असावी, ती विशिष्ट आकाराची असावी, त्याच्यावर नैसर्गिक रंग असावेत, आणि शक्यतो त्याचं घरच्या घरी आपण टबामध्ये विसर्जन करावं हे अभिप्रेत आहे। मोठ्या मंडळांना छोट्या मंडळांना काही विशेष दक्षता घेण्याच्या सूचना शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। गणेशाची मूर्ती विशिष्ट आकाराची असावी, मिरवणुकांना परवानगी नाही आहे, लाऊडस्पीकरला परवानगी नाही आहे, असे आचारसंहिता स्वतःहून गणपती मंडळ पाळणार आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा कुठं भंग नाही झाला पाहिजे, हा विषाणू दिवसेंदिवस आपल्या शहरात वाढतो आहे त्याला आपण रोखलं पाहिजे, आणि विशेष करून गणपती बाप्पा त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे की या इको फ्रेंडली उत्सवाच्या माध्यमातून त्या विषाणूला पराभूत करण्यासाठी, त्याला दूर घालवण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूयात, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया।